कोरोना जैसी बड़ी परेशानी से उभरने के बाद और साथ ही साथ स्कूल महाविद्यालय बंद रहने के बावजूद शासन विद्यार्थियों के लिए विभिन्न योजनाओं का आयोजन करती रहती है ऐसा एक ऑनलाइन रोजगार मेले का आयोजन राज्य सरकार के जिला कौशल विकास रोजगार और मार्गदर्शन द्वारा बारह तथा तेरह दिसम्बर को किया गया बारह तथा तेरह दिसम्बर को आयोजित इस रोजगार मेले का आयोजन ऑनलाइन किया गया है इसके लिए छात्रों शिक्षित बेरोजगारों को ऑनलाइन पंजीकरण करना होगा यह प्रवेश निशुल्क है और यह काम आसानी से महास्वयं वेब पोर्टल पर किया जा सकता है पी जी हार्डे सहायक आयुक्त जिला कौशल विकास रोजगार और उद्यमिता मार्गदर्शन केंद्र नागपुर ने राज्य सरकार से अपील की है कि वे अपने लिए उपलब्ध रोजगार के अवसरों का लाभ उठाए प्रभाकर हरडे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नागपूरला कार्यरत आहे आणि आपल्या बेरोजगार उमेदवारांसाठी हा जो रोजगार मेळावा आपण कंडक्ट केलेला आहे बारा आणि तेरा डिसेंबरला ही सर्व एंटायर प्रक्रिया सर्व ऑनलाईन स्वरूपाची आहे डब्ल्यू डब्ल्यू रोजगार महास्वयम डॉट जी ओ व्ही या वेबसाइट या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांना ज्या ठिकाणी आपल्याला नोकरीसाठी अप्लाय आहे त्या ठिकाणी अप्लाय करता येईल किंवा महासेम एप डाउनलोड केल्यानंतर देखील आपल्याला सर्व व्हॅकन्सीची राज्यस्तरीय पोझिशन पाहता येऊ शकेल एम्प्लॉयरला जर नोंदणी करायची असेल तर एम्प्लॉयर देखील आपल्या मॅनपावरची नोंदणी या पोर्टलवर जाऊन त्यांना देखील करता येऊ शकेल म्हणजे ज्यांना मॅनपॉवरची गरज आहे आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्या सर्वांसाठी म्हणजे आपण ऑप्शन ठेवलेला आहे तर बेरोजगार उमेदवारांनी या पद्धतीने आपली ऑनलाईन नोंदणी करण्यास हरकत नाही तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने आमच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये बारा आणि तेरा डिसेंबरला एक राज्यस्तरीय मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आलेला आहे माननीय खात्याचे मंत्री नवाब मलिक साहेब माननीय शंभूराजे देसाई सर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी प्राप्त होत आहे स्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये नागपूर विभागामध्ये साडेआठ हजाराच्या जवळपास व्हॅकन्सीज आपल्याकडे डिफरंट उद्योजकाकडून आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आहे मोरारजी टेक्स्टाईल आहे इंडोरामा आहे बैद्यनाथ आहे सी ए है, 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 टायर आहेत त्यानंतर पिक्स ट्रान्समिशन आहेत मोठे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये स रेडिशन ब्ल्यू आहे ऑरेंज सिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर अलेक्सिस हॉस्पिटल आहे त्यानंतर काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत यांची देखील रिक्वायरमेंट आपल्याकडे आलेली आहे आणि आपण आता व्हॅकन्सीचं जवळपास टार्गेट तर पूर्ण केलेलं आहे म्हणजे बऱ्याचशा एम्प्लॉयरने आपल्याला जे काही टार्गेट आपलं आम्हाला दिलं होतं शासनाने विभागासाठी ते तर पूर्ण केलं पण आता विद्यार्थ्यांसाठी पण आम्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून मोठी म्हणजे पत्र देऊन त्यांच्याकडून जाहिरात करून घेतो आहे की बा विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे बेरोजगार युवकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ज्या उमेदवाराकडे एक क्वालिफिकेशन आहे त्याचं किंवा स्वतःचं काही एक्सपिरियन्स आहे ते सर्व प्रोसेस ही ऑनलाईन आहे त्यांनी जर महास्वयम ॲप डाउनलोड केलं तर त्यांना राज्यामधल्या सर्व वॅकन्सी त्या उमेदवारांना बघता येतील त्याला नागपूर डिव्हिजनचे पण बघता येतील किंवा महास्वयमच्या वेबलिंकवर जाऊन डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जाऊन देखील ती वॅकन्सी त्याला बघता येऊ शकेल दोन्ही प्रकारची आपण त्याला सुविधा दिलेली आहे त्याच्यामध्ये उद्योगांना जो स्किल्ड मॅनपॉवर हवा आहे टेक्निकल एज्युकेशन असणारा मॅनपॉवर हवा आहे ते त्याचं त्यांना पूर्तता होईल बेरोजगारांना त्याच्यामध्ये नोकरी मिळेल गरजू उमेदवारांना तर याच्याकरता या महा जो जॉब फेअर आयोजित केलेला आहे मेगा जॉब फेअर याचं सर्व या नागपूर विभागातल्या नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांनी फायदा घ्यावा आणि नोकरी कुठे आपली उपलब्ध होऊ शकेल त्याचा सर्च करून त्या ठिकाणी अप्लाय करावा सर्व प्रोसेस ही ऑनलाईन स्वरूपाची आहे आणि कुठलंही काही कोणाला चार्जेबल अशी कुठली सर्विस नाही आहे बेरोजगार उमेदवारांनाही कुठे चार्ज नाही किंवा एम्प्लॉयरलाकडूनही आमचं डिपार्टमेंट कधी चार्ज करत नाही तर त्याच्यामधून त्या बेरोजगारांना एक नोकरीची संधी प्राप्त होईल आणि एक बऱ्यापैकी रोजगार जर प्राप्त झाला तर एक मोठं एक काहीतरी मिशन आपण एक साध्य केलं वा विभागासाठी असं होईल असं मला वाटतंय तर दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आमचा विभाग प्रयत्न करतो आहे हा विभाग सुरुवातीपासून रोजगाराच्या बाबतीमध्येच काम करत आहे आम्ही खाजगी उद्योगांना देखील आमच्याकडून मॅनपॉवर देत असतो सर्व मुलांचं रजिस्ट्रेशन आहे आपल्याकडे दोन लाखाच्या जवळपास बेरोजगार उमेदवारांची नोंदणी आहे दोन अडीच हजार आपल्याकडे एम्प्लॉयर्स रजिस्टर्ड आहेत आणि हे सर्व लोक वेळोवेळी आम्हाला मागणी त्यांची नोंदवत असतात आपल्या बेरोजगार उमेदवारांनी जर याचा फायदा जर घेतला तर याचं एक चांगलं फलित किंवा याचं निघेल असं मला कॅमेरा पर्सन राजकुमार मोहुड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट एनबीसी न्यूज नागपूर